नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपलं स्वागत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा भिलवडीत सरकारवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल, मंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त। मागच्या आठवडाभरापासून सांगली कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। आज या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आले होते। सोबत आमदार मोहनराव कदम, डॉक्टर विश्वजित कदम हे उपस्थित होते। बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले, जनतेने या सरकारचा निषेध करायला हवा, प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलंय। मुख्यमंत्री विदर्भात आनंदी दौरे घेत आहेत, मात्र इथे फिरायला वेळ नाही, मंत्री सेल्फी काढतायत, तसेच राष्ट्रीय आपत्ती देखील घोषित करण्याची त्यांनी मागणी केली। घटनेनंतर तो आकडा आणखी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अनेक लोक भीती व्यक्त करतात की यापेक्षा ज्यादा असण्याची शक्यता आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये दुर्दैवाने एक गोष्ट पाहावयास मिळाली की ज्यावेळेस अशा पद्धतीचं संकट येतं त्यावेळेस सरकारनं, राज्य सरकारनं, त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या पालकमंत्र्यांनी अत्यंत जागृतपणे तिथे लक्ष दिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, व्यवस्था पाहिली पाहिजे। परंतु हे सरकार, प्रशासन यांनी निष्काळजीपणा दाखवला हे स्पष्टपणे या जनतेला जाणवतं आहे। सगळे काही मुख्यमंत्री मंत्री तर विदर्भामध्ये होते, त्यांची जल्लोष यात्रा सुरू होती, काही आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये व्यग्र होते आणि अशा वेळेस हा पूर 5-6 दिवस झाल्यानंतर त्यांच्या निदर्शन आलं का परिस्थिती गंभीर आहे आणि आता त्यांची धावपळ सुरू झालेली दिसते आहे। परंतु त्यांनी हे सगळं लक्ष घालण्याच्या अगोदर खूप मोठं नुकसान या संपूर्ण विभागांचं, लोकमानसांचं वित्तहानी आणि मनुष्यहानी झालेली आहे। यामध्ये विशेषतः पाहतोय की मनुष्यहानी तर झाली पण वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली, लोकांचे हालही खूप झाले, आजही अनेक ठिकाणी लोक अडकून पडलेले आहेत। परंतु त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी नेण्याकरता म्हणून NDRFचे जवान आलेत, ते काम करतायत, त्यांचे आभार आम्ही मानतोय। परंतु त्यांची संख्या, त्यांच्या बोटीची संख्या ही अत्यंत तुकडी आहे आणि परिणामतः सर्वांना ते बाहेर काढू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे। जिथे लोक अडकले तिथं त्यांचं अन्न आणि पाणी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ते पाणीसुद्धा पोहोचू शकत नाही अशी अवस्था आहे। आणि कधीही नव्हतं तसं अभूतपूर्व असं संकट या विभागावर, या 3 जिल्ह्यांवर आलेलं दिसतं आहे। मी यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की आपण सर्वपक्षीय बैठक बोलावी, अशी 4 दिवसापूर्वीच मी विनंती केली होती की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतायत, त्यांच्या काही सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत सांगण्याकरता म्हणून बैठक बोलावी। त्यांनी ती सूचना काही आमची मान्य केली नाही। कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेतले ते आता आलेले आहेत, ती मदतसुद्धा अत्यंत तुटपुंजी आहे। 2-5 हजार रुपये एखाद्या कुटुंबाला देऊन तर पुन्हा त्याचं पुनर्वसन चांगलं होईल असं मानण्याचं कारण नाही। ती जर आकडे ऐकले तर ते अत्यंत हास्यास्पद आहेत। यामध्ये पुन्हा ती दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि पुरेशी चांगली मदत करणं आवश्यक आहे। मी एवढंच नाही तर केंद्र सरकारसुद्धा एवढ्या मोठ्या बाबतीत उदासीन दिसतं आहे। अलमट्टीच्या पाण्याचा परिणाम आहे, धरणाचा परिणाम आहे हे जर आपल्याला कळतं आहे तर ते सोडण्याच्या बाबतीतलं जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आम्ही पाणी सोडतो, ते आजही वस्तुस्थितीत नाही अशा प्रकारचं वस्तुस्थिती बाहेर येतात तरी दिसते आहे। ह्या सगळ्याचा परिणाम असा आहे की खूप त्रास लोकांना होतो आहे। केंद्र सरकार खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी एखादं तरी ट्विट करायला पाहिजे होतं की या संकटामध्ये या जनतेच्या पाठीशी मी आहे असं म्हटलं असतं तर एक दिलासा मिळाला असता। मी आग्रह असा धरलेला आहे की कमीत कमी 4 हजार कोटी रुपयाची व्यवस्था, ही सगळं नुकसान पाहिलं, पुनर्वसन करण्याची व्यवस्था पाहिली तर ते करावं लागेल, असं 4 हजार कोटीची व्यवस्था करावा असा आग्रह मी धरलेला आहे। खरं जे मनुष्यहानी तर झालीच, पण त्यापेक्षा एक मोठी काळजीची गोष्ट आणखी म्हणजे आहेच, आणखी ती मनुष्यहानी होऊ नये याच्याकरता काळजी घेतली पाहिजे। रोगराई वाढण्याची शक्यता आहे, पूर जसा कमी होतो तसे रोगराई वाढते आणि पुन्हा काही प्रश्न तयार होत असतात, ती काळजी घेतली पाहिजे। आणि ह्या सगळ्या संकटामध्ये जसा पूर कमी होईल तसे एक नवा प्रश्न असा आहे की इथं दूध दुभत्याचा व्यवसाय करणारी आपली सगळी शेतकरी मंडळी, याच्यात गाई म्हशी यांचे गोठे होते ते बरेचसे पाण्यामध्ये राहिले असंही सांगितलं जातं आहे।
आता ते गोठ्यामधले जनावरं जर पाण्यामध्ये राहिले असतील आणि आज ते काही जिवंत येतील अशी शक्यता कमी असते अशा परिस्थितीत, तर त्या ते जर मृत्यूमुखी पडले तर हे सगळं बाहेर काढणं, सडलेलं बाहेर काढणं, ती स्वच्छता करणं, गावं स्वच्छ करणं, रोगराईपासून मुक्त करणं, ही सगळी जबाबदारी या सगळ्यांची पुनर्वसनाबरोबर ही सगळी जबाबदारी या शासनानं घेतली पाहिजे. परंतु आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा पुनर्वसनाच्या बाबतीत अशी कोणतीही टीम तयार होते आहे आणि दुसऱ्या ज्या व्यवस्था करायच्या याच्याकरता सरकार काही काळजी करतं आहे असं अजिबात दिसत नाही, आज तरी मला दिसत नाही. म्हणून आम्ही हे आपण आता हे 4 दिवस अगोदर सांगतोय की ही काळजी तुम्हाला करावं लागणार आहे, ही करावा काळजी त्यांनी, आतापासूनच त्या बाबतीत काळजी घ्यावी असा सुद्धा आग्रह आम्ही धरतोय. यामध्ये हे सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागलेलं आहे याचा निषेध महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने केला पाहिजे या मताचा मी आहे. खरं जे इतकं गंभीर झाल्यानंतर त्या विभागात ती राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून सगळ्या सोयी केल्या पाहिजे, त्यांनी मदत केली पाहिजे. दुर्दैवानं जर त्यांना काय स्थिती आहे हे जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, माहिती होत नसेल, त्याची दखलच त्यांना घेतली जात नसेल, तर ते कधी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. शिवप्रताप अकॅडमी.